हेलो स्टूडेंट्स, स्टार्ट विद द नेक्स्ट टॉपिक. पेपर सेकंड, लेसन नंबर इज 4, पेरिफेरल डिवाइसेस. व्हाट इज मीन बाय पेरिफेरल डिवाइसेस? पेरिफेरल डिवाइसेस मीन्स इनपुट डिवाइस. देर आर टू टाइप्स, इनपुट डिवाइसेस एंड सेकंड वन इज आउटपुट डिवाइसेस. व्हाट इज मीन बाय इनपुट डिवाइसेस? इनपुट डिवाइसेस इन कीबोर्ड, सीपीयू, हार्ड डिस्क, स्कैनर, वीडियो, प्रिंटर, माउस, फ्लॉपी डिस्क, पंच कार्ड. दिस इज अ कंपोनेंट्स इन अ पेरिफेरल इनपुट डिवाइसेस. एंड देन पेरिफेरल आउटपुट डिवाइसेस, द मॉनिटर. नेक्स्ट वन इज अ प्रिंटर. दिस इज अ कंपोनेंट्स आर अ आउटपुट डिवाइसेस. पेरिफेरल डिवाइसेस इज द कंप्यूटर सिस्टम mainly designed to accept input data through the input device, process it and to display or to print the result. Means जो input data, जो तुमचे input devices आहे ते काय करतात, तर input data तुमचा throughout output, means जो तुम्ही input कोणत्या PC ला, जर तुमचा input द्यायचा असेल तर तुम्ही कसला यूज करणार आहे, तर keyboard वर फॉर एक्झाम्पल तुमचं जर नेम टाईप करायचं असेल, तुम्ही input device कीबोर्डचा यूज करून, ABCD लेटर्स आहे त्याचा यूज करून तुम्ही इनपुट देणार आहे. आणि आउटपुट मीन्स तुमची जी मॉनिटरची स्क्रीन आहे तिथे तुम्हाला आउटपुट दिसणार आहे, तुमचं जे नेम प्रिंट होणार आहे ते. नेक्स्ट, इट मे बी रिक्वायर्ड टू स्टोअर दिस रिझल्ट ऑन अ मेमरी टू गेट इफिशियंट अँड फास्ट ऑपरेशन. दिस इज अ प्रोसेस इन अ फास्ट ऑपरेशन. CPU रिक्वायर्स सुटेबल इनपुट आउटपुट अँड स्टोरेज डिवाइस. जे इनपुट देणार आहे, जे आउटपुट तुम्ही घेणार आहे ते स्टोरेज होतो. कुठं होते? तर तुमच्या CPU जी मेमरी प्रोड्यूस केलेली आहे, जी हार्ड डिस्क आहे तिथे तुमचं ती इनपुट और आउटपुट डेटा तो स्टोरेज होणार आहे. नेक्स्ट, दिस चॅप्टर एक्सप्लेन मोस्ट पॉप्युलर अँड कॉमनली यूज्ड पेरिफेरल डिवाइसेस विथ अ इलस्ट्रियल डायग्राम. सिन्स दे आर कनेक्टेड टू CPU आर कॉल्ड एज अ एक्झ्युलरी और पेरिफेरल डिवाइसेस. नेक्स्ट टॉपिक, इनपुट डिवाइसेस. तर आपण बघूया व्हॉट इज मीन बाय इनपुट डिवाइसेस. इनपुट डिवाइसेस इट इज अ सेवरल डिफरंट डिवाइसेस कॅन बी यूज्ड ॲज इनपुट डिवाइसेस सच ॲज अ कीबोर्ड, फ्लॉपी डिस्क, मॅग्नेटिक डिस्क, पेपर टॅप एटसेट्रा. देर आर सम डिवाइसेस विच आर यूज्ड फॉर बोथ इनपुट as well as output, such as a floppy disk. They are called input output or IO devices. Let us classify them accordingly to their application. Keyboard is a input device, magnetic floppy disk is a input device, scanner is a input device. Look at this picture. Mouse, keyboard, scanner, microphone, light pen, joystick, OCR, trackball and barcode scanner. This is a component in a input devices of a computer. Next one is आपण आता ते वन बाय वन त्यांचं एक्सप्लेनेशन बघूया, यूजेस बघूया. फर्स्ट पॉइंट इज अ कीबोर्ड. द कीबोर्ड इट इज अ मोस्ट कॉमन ऑनलाईन इनपुट डिवाइस लाईक अ टाईप रायटर. मीन्स कीबोर्ड, जेव्हा आपण कीबोर्डचं नाव ऐकतो तेव्हा आपल्याला फर्स्ट ऑफ ऑल त्याचा यूज काय आहे, तर टाईप रायटर. टायपिंग करण्यासाठी तुम्ही फक्त कीबोर्डचा यूज करता. नेक्स्ट, इट अलोज ऑल अल्फान्युमरिक सेट 0 to 9, 8 to Z इन स्मॉल अँड कॅपिटल फॉर्म ऑफ अ फ्यू कंट्रोल कीज लाईक अ शिफ्ट, स्पेस बार, एंटर एटसेट्रा. कीबोर्ड इज अवेलेबल इन अ 2 मेन टाईप्स. फर्स्ट इज अ 8-4 कीज अँड सेकंड वन इज अ 101 कीज. एनहान्स टाईप मीन्स कीबोर्डचे 2 पार्ट्स आहे, 8-4 कीजचे तो फर्स्ट पार्ट आणि 101 कीजचा तो एनहान्स पार्ट आहे. नेक्स्ट, द एनहान्स टाईप इज अ मोर पॉप्युलर कीबोर्ड विथ अ PCs. इट कंटेन्स ॲडिशनल की दॅन अ टाईप रायटर सच ॲज अ ॲरोज. फंक्शन कीज, फंक्शन मीन्स ज्या कीबोर्डवरच्या F1, F2, F10 किंवा F11 ज्या आहे त्या फंक्शन कीज आहे F12. नेक्स्ट, एडिटिंग की. एडिटिंग कीज मीन्स जो बॅकस्पेस, डिलीट, इन्सर्ट जे तुम्ही यूज करता त्याला काय म्हणतात, एडिटिंग कीज म्हणतात. नेक्स्ट, मॉडिफायर कीज. मॉडिफायर कीज मीन्स
शिफ्ट सी, शिफ्ट वी, दॅन अल्टर, कंट्रोल, असे तुम्ही जर कॉपी पेस्ट करण्यासाठी यूज करता त्याला काय म्हणता, मॉडिफायर कीज. नेक्स्ट एंटर. फॉर एक्झाम्पल सर्च करण्यासाठी तुम्ही जर फॉर एक्झाम्पल एखादं वरती दिलं की पेरिफेरल डिव्हायसेस अँड जर तुम्ही सर्च बटनावर माऊसने क्लिक न करता जर एंटर दिलं तरी तुमचा तो टॉपिक सर्च होणार आहे. नेक्स्ट अदर स्पेशल कीज अँड अदर स्पेशल कीजसुद्धा त्याच्यावर आहे, ॲरो आहे, फोर ॲरोसुद्धा त्यांनी दिलेले आहे, ते सुद्धा कीबोर्डच्या आपल्याला त्या स्पेसवर दिसतात. नेक्स्ट इट कन्वर्ट्स की एनक्लोजर इन टू अ आस्की कोड अँड दॅन इट इज अ स्टोअर इन द फॉर्म ऑफ अ बायनरी. मीन जो आस्की कोड आहे, तुम्हाला हे माहितीच आहे की पी सी फक्त बायनरी कीची जी बायनरी लँग्वेज ॲक्सेप्ट करतो. मीन्स फॉर एक्झाम्पल तुम्ही जर तुमचं नेम टाकलं, फॉर एक्झाम्पल तुमचं नेम आहे अमर, अमरचं बायनरी कन्वर्जन 010 होऊन तो आउटपुट पी सीला देणार आहे आणि तुमचं नेम तेव्हा डिस्प्ले होणार आहे. नेक्स्ट देर आर फॉलोईंग आय बी एम टाईप ऑफ अ कीबोर्ड इंटरफेसेस. फर्स्ट ओरिजिनल पी सी ऑर एक्स टी कीबोर्ड इंटरफेस. सेकंड वन इज अ ओरिजिनल ए टी कीबोर्ड अँड इंटरफेस. दॅन लास्ट वन इज अ द 101 कीज पी सी कीबोर्ड जनरली कॉल्ड ॲज अ एनहान्स कीबोर्ड. नेक्स्ट पॉइंट इज अ माऊस. माऊस इज अ पॉइंटिंग इनपुट डिवाइस. इट हॅज ॲटलीस्ट 2 or 3 बटन्स. मीन्स माऊसला 2 or 3 बटन्स असतात ते तुम्हाला माहितीच आहे. आपण फर्स्ट स्टँडर्ड अँड सेकंड स्टँडर्डपासून माऊस बघत आलेलो आहोत. राईट क्लिक, लेफ्ट क्लिक अँड मिडल बटन. नेक्स्ट अ माऊस इज अ रेक्टँग्युलर प्लास्टिक बॉक्स विथ अ रबर बॉल ॲट इट्स सेंटर फ्रॉम द बॉटम साईड. इट लुक्स लाईक अ माऊस ॲचोनिन फिगर. जे फिगर आपण बघत आहे रेड अँड ब्लॅक कॉम्बिनेशनमध्ये, तर व्हाईट जे आहे ते मिडल पॉईंट आहे अँड लेफ्ट साईड अँड राईट साईड. मीन जर लेफ्ट क्लिक करायचे असेल तर तुम्ही लेफ्ट बटनावर क्लिक करायचं अँड राईट क्लिक करण्यासाठी राईट बटनावर क्लिक करायचं. दिस डिव्हायसेस इज यूज्ड इन कंजक्शन विथ अ व्हिडिओ मॉनिटर अँड ऑपरेटेड बाय अ 2 म्युच्युअली व्हील्स अँड विच रेस्ट ऑन अ फ्लॅट सर्फेस. 2 व्हील्स आर अ मॉनिटरिंग इलेक्ट्रॉनिकली. द 2 व्हील्स आर अ पेरिफेरी टू इच अदर सो 1 ट्रॅक एक्स ॲक्सिस मोशन अँड 1 ट्रॅक वाय ॲक्सिस मोशन. मीन्स 1 ट्रॅक इज अ एक्स ॲक्सेस अँड सेकंड वन इज अ वाय ॲक्सिस मोशन. द 3rd व्हील बॅलेन्स द फर्स्ट 2. एव्हरी माऊस इज हॅविंग बॉल ॲट द बॉटम ऑफ अ माऊस. इट ऑल्सो हॅविंग द 3 व्हील्स विच टर्न ऑर द बॉल मूव्स अगेन्स्ट दॅम. नेक्स्ट जनरली ॲक्शन रिलेटेड टू द माऊस. कोणकोणते ॲक्शन परफॉर्म करतो माऊस ते बघूया. फर्स्ट इज अ सिंगल क्लिक. मीन्स सिंगल क्लिक कसा करतो ते बघूया. प्रेस लेफ्ट माऊस बटन ऑर राईट माऊस बटन. इट यूज फॉर जनरली सिलेक्टिंग एनी ऑप्शन. जर एखादा ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचा असेल तर तुम्ही फक्त सिंगल क्लिक ऑपरेट करणार आहात. नेक्स्ट डबल क्लिक. डबल क्लिक मीन्स क्लिकिंग 2 टाइम्स इज डबल क्लिकिंग. इट इज अ जनरली फॉर अ ओपनिंग एनी मेनू. जर एखादा मेनू तुम्हाला अर्जंटली ओपन करायचा असेल तर तुम्ही डबल क्लिक जरी दिला तरी तो तुमचा मेनू ओपन होणार आहे. अँड थर्ड वन इज अ टू मूव. बाय मूव्हिंग द माऊस इट सेल्फ द माऊस पॉइंटर ऑर कर्सर पोझिशन कॅन बी एनिवेअर. नेक्स्ट ड्रॅगिंग. बाय सिलेक्टिंग अ विंडो वी कॅन चेंज द पोझिशन ऑफ अ विंडो नोन ॲज अ ड्रॅगिंग. व्हाईल ड्रॅगिंग सिलेक्ट द विंडो बाय प्रेसिंग द लेफ्ट की अँड आफ्टर चेंजिंग द पोझिशन रिलीज द की. नेक्स्ट पॉइंट स्कॅनर. स्कॅनर इज अ स्मॉल अँड इकॉनॉमिक मशीन लाईक अ झेरॉक्स बट इट कन्वर्ट्स डॉक्युमेंट्स फोटोग्राफ्स इमेजेस इन टू अ कम्प्युटर डेटा अँड द डेटा कॅन बी स्टोअर इन टू अ पी सी फॉर एडिटिंग ऑर प्रिंटिंग फॉर डिझायर्ड ॲप्लिकेशन. मीन जसं झेरॉक्सचं मशीन बघितलेलंच आहे, सेम ॲज अ स्कॅनरचं मशीनसुद्धा तसंच असतं. त्या पेजवर तुम्हाला जर एखादा फोटो स्कॅन करायचा असेल, फॉर एक्झाम्पल तुम्ही तुमच्या एक्झाम फॉर्म भरण्याच्या वेळेस तुम्हाला फोटो स्कॅन करायचा असतो, तर तो तुम्ही जेव्हा सायबर कॅफेमध्ये किंवा फॉर्म फिलअप करायला जातं तेव्हा ह्या स्कॅनरवर जी तुम्हाला ग्लास प्लेट दिसत आहे तिथं तुमचा फोटो ठेवला जातो आणि ते मशीन बंद करण्यात येतं तेव्हा तुमचा तो फोटो स्कॅन होऊन तुमच्या पी सीला आउटपुट दिसतं. नेक्स्ट
दिस इज अवेलेबल इन अ कलर मोड ऑल्सो, मीन्स जर तुम्हाला जर तो फोटो कलर हवा असेल तर तुम्ही कलरच्या ऑप्शनवर क्लिक करू सुद्धा तुम्हाला तो फोटो कलर मोडवर तुम्ही करू शकता. नेक्स्ट, स्कॅनर क्वालिटी डिपेंड्स ऑन अ DBI, इट्स रिझोल्यूशन इन मच बेटर बिकॉज इट्स DPI रेटिंग इन अ अँड अबो. इट इज अवेलेबल इन अ 3 मॉडेल्स, फर्स्ट इज अ हँड हेल्ड, सेकंड वन इज अ फ्लॅट बेड स्कॅनर अँड थर्ड वन इज अ पेपर फीड स्कॅनर. मीन्स स्कॅनरचे सुद्धा 3 पार्ट्स आहे. स्कॅनर इज अन इनपुट डिवाइस, इट यूजेस ऑप्टिकल कॅरेक्टर रीडर टू अँड डिटेक्ट्स प्रेझेन्स ऑन इंक. इट कॉम्प्रेस इट विथ अ स्टँडर्ड कॅरेक्टर अँड कॉपीज ऑन कम्प्युटर स्टोरेज. नेक्स्ट, फोटोग्राफी मीन्स जर तुम्ही जर फोटो वगैरे काढलेले आहे तर त्या फोटो स्टुडिओमध्ये स्कॅनरचा यूज तर रोज, म्हणजे प्रत्येक फोटोला स्कॅनरचा यूज केला जातो. नेक्स्ट, आउटपुट डिव्हायसेस, मोस्ट इसेन्शियल अँड लाईव्ह डिस्प्लेइंग आउटपुट डिव्हायसेस इज अ व्हिडिओ विच इज द पार्ट ऑफ कम्प्युटर सिस्टीम. अ प्रिंटर इज ऑल्सो इम्पॉर्टंट आउटपुट पेरिफेरल्स. डिवाइस युजली रिक्वायर्ड टू प्रिंट रिझल्ट, मीन्स प्रिंटर प्रिंट रिझल्ट देतो. डॉक्युमेंट्स अँड प्रोसीड डेटा, लेट अस स्टडी दिस आउटपुट डिव्हायसेस विथ देअर फीचर्स. नेक्स्ट, लुक ॲट दिस पिक्चर. मॉनिटर, हेडफोन, स्क्रीन प्रोजेक्टर, GPS लोकेशन, प्लॉटर, व्हिडिओ कार्ड, स्पीकर, साऊंड कार्ड अँड प्रिंटर. दिस इज अ कंपोनंट्स आर अ आउटपुट डिव्हायसेस. नेक्स्ट आपण वन बाय वन डिस्कस करूया. फर्स्ट पॉइंट इज अ मॉनिटर. द मॉनिटर व्हिडिओ दॅट इज अ डिस्प्ले ऑन अ कम्प्युटर इज द प्रायमरी आउटपुट डिव्हाइस. द प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह ऑफ अ व्हिडिओ बोर्ड इज टू टेक इन्फॉर्मेशन फ्रॉम CPU. जर CPU जर ज्या काही इन्फॉर्मेशन किंवा इन्स्ट्रक्शन ते दिल्या तर तो डिस्प्ले कुठं होतो, तर तुमच्या मॉनिटरला तो व्हिडिओ डिस्प्ले होतो. नेक्स्ट, अँड डिस्प्ले इट ऑन अ मॉनिटर. नेक्स्ट, बिफोर 1987 व्हिडिओ स्टँडर्ड बेसिकली कम फ्रॉम IBM, बट आफ्टर 1987 PS/2 वॉज सक्सेसफुल. द टॉप व्हिडिओ इन 1987 वॉज द VGA, विच इज द बेस्ट मॉनिटर टुडे. देर आर फॉलोइंग काइंड्स ऑफ ओल्डर मॉनिटर्स. ओल्डर मॉनिटर्सचे नेम बघूया आपण. फर्स्ट इज अ कंपोजिट मोनोक्रोम, सेकंड वन इज अ कंपोस्ट कलर अँड थर्ड वन इज अ RGB. नेक्स्ट, फोर्थ वन इज अ EGA मॉनिटर्स. फिफ्थ वन इज अ डायरेक्ट ड्राईव्ह TTL मोनोक्रोम. कंपोस्ट मॉनिटर्स ऑफर्स ग्रेटर रिझोल्यूशन दॅन TV, मीन्स TV पेक्षा सुद्धा ग्रेटर दॅन होता तो मॉनिटर. दॅन नेक्स्ट, दे आर लो एक्सपेन्सिव्ह. RGB मॉनिटर ऑफर बेटर रिझोल्यूशन फॉर कलर टेक्स्ट दॅन कलर कंपोजिट मॉनिटर. EGA मॉनिटर आर RGB मॉनिटर विथ अ हायर रिझोल्यूशन. TTL मॉनिटर आर मोनोक्रोम अँड ऑफर हाय रिझोल्यूशन स्ट्रेंड इमेजेस. मीन्स आधीची मॉनिटरची साईज बिग मोठी होती 1987 पण ती त्याच्यामध्ये काही चेंजेस करता त्यांनी मोर दॅन मॉनिटरचे ते डेव्हलप केले ते पार्ट्स. मीन्स आता जसं तुमचे 1 GB, 2 GB, 3 GB, आता 5G चा इंटरनेट काही मोबाईलला किंवा PC यूज होतो, तसंच मॉनिटरची सुद्धा मोठे मॉनिटर त्यांनी क्रिएट केलेले होते 1987. पण आता त्याची साईज स्मॉल करता आता आपल्या हँडसेट, फॉर एक्झाम्पल मोबाईलला सुद्धा तुम्ही तुमचा PC वगैरे त्या फॉर्ममध्ये आता PC त्यांनी डेव्हलप केलेले आहे. नेक्स्ट व्हिडिओ मॉनिटर कॅरेक्टरिस्टिक. फर्स्ट इज अ डॉट पिच. इट इज अ मोर रिझोल्युशन, मीन्स मोर डॉट्स ऑन स्क्रीन. द डिस्टन्स बिटवीन द सेंटर्स ऑफ द डॉट्स ऑन द मॉनिटर इज द मॉनिटर्स डॉट पिच अँड इट इज अ मेजर्ड इन मिलीमीटर. नेक्स्ट वन इज अ कॅरेक्टरिस्टिक, हॉरिझॉन्टल स्कॅन फ्रिक्वेन्सी. इट इज अ जनरली मॉनिटर वर्क्स बाय डायरेक्टिंग अ बीम ऑफ इलेक्ट्रॉन्स अगेन्स्ट इनसाइड ऑफ इट्स स्क्रीन
and inside screen become adjustable and glow. The horizontal scan frequency is the number of times that the beam sweeps horizontally per second. Next, multi-synthesis, the ability of monitor to handle multiple resolution automatically is called as a multi-scanning. This is a three major characteristic. First is a dot pitch, second one is a horizontal scan frequency, and last one is a multi-synthesis. Next one is a printers. Printers, generally we classify output devices as hard copy and soft copy. Means जी तुम्हाला soft copy आहे PC वरची जी copy आहे तिचा hard copy मध्ये कन्वर्जन करण्यासाठी तुम्ही प्रिंटरचा यूज करता. म्हणजे जर एखादा पिक्चर तुम्हाला प्रिंट हवं असेल डॉक्युमेंट फॉर्मॅटमध्ये तुम्ही प्रिंटरचा यूज करता. प्रिंटर्स प्लॉटर आर हार्ड कॉफी डिव्हायसेस. प्रिंटर आर डिवायडेड इंटू बेसिक टू टाईप्स. फर्स्ट इज अ इम्पॅक्ट प्रिंटर्स अँड सेकंड इज अ नॉन इम्पॅक्ट प्रिंटर्स. इम्पॅक्ट प्रिंटर्स देर आर ऑल्सो टू टाईप्स, कॅरेक्टर प्रिंटर्स अँड लाईन प्रिंटर्स. कॅरेक्टर प्रिंटर्स देर आर फोर टाईप्स, डॉट मॅट्रिक्स प्रिंटर, डेसी व्हील प्रिंटर्स, गोल्फ बॉल प्रिंटर, सिलेंडर्स प्रिंटर अँड लाईन प्रिंटर. देर आर थ्री मेन पार्ट्स, चेन प्रिंटर्स, बँड प्रिंटर्स अँड ड्रम प्रिंटर्स. अँड नॉन इम्पॅक्ट प्रिंटर्स देर आर फाईव्ह टाईप्स, थर्मल प्रिंटर, लेझर प्रिंटर, इंजेक्ट प्रिंटर, इलेक्ट्रोस्टॅटिक प्रिंटर अँड इलेक्ट्रोग्राफिक प्रिंटर. नेक्स्ट आपण आता हे नेक्स्ट लेक्चरला वन बाय वन डिस्कस करणार आहोत. थँक्यू स्टुडंट्स, कीप वॉच माय व्हिडिओ.